अजितदादा साहेबांना वडील म्हणून मानायचे, वडिलाला सोडून स्वतःचं साम्राज्य राखण्यासाठी तसंच काही कारवाई त्यांच्यावर ज्या होणार होत्या त्यापासून लपून राहण्यासाठी ते महायुती आणि भाजपबरोबर गेलेले आहेत, त्यामुळे तिथं वडिलांचा त्यांनी विचार केला नाही. आणि ज्या व्यक्तीने मुलाचा पराजय केला आणि तोसुद्धा कमी लीडली नाही खूप मोठ्या लीडली केला, त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ज्या उमेदवाराने पराजय मुलाचा केला त्याचाच फॉर्म भरण्यासाठी दादा तिथं जर येत असतील तर याच्यावरनं समजून घ्या की दादाची आजची परिस्थिती काय. त्याच्याचबरोबर दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पार्थला सांगायचं आहे, मी काय विसरलेलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे. आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार हा केला होता ते कार्यकर्ते अजूनसुद्धा साहेबांबरोबर आहेत. आणि जे आपले बारणे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे महायुतीचे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण इथं लढत आहोत. दादा विसरले असले तरी आम्ही विसरलेलो नाही. तुम्ही वचपा काढणार का निवडणुकीमध्ये? बदला हा काढण्यापेक्षा संजोग भाऊंना निवडून आणणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी जे काही खरं आहे ते मी बोलेल आणि जे योग्य आहे ते मी बोलेल आणि लोकांची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मी मांडत राहील. काही गोष्टी अजितदादा खऱ्या बोलतात, काही गोष्टी खोट्या बोलतात, खऱ्या काय आहेत. ए बी फॉर्म त्यांनी मला दिला कारण महत्त्वपूर्ण ए बी फॉर्म देण्याची जबाबदारी साहेबाने प्रेमाने आदराने विश्वासाने अजितदादांकडे दिली होती. आणि मग त्यांनी तो मला ए बी फॉर्म दिला जिल्हा परिषदचा, तो मी घेतला. हो, त्यांनी तो मला दिला. त्यानंतर जिल्हा परिषद मला लढायची होती, हो लढायची होती, तो मी लढलो. मी अपक्ष लढणार होतो का? तर नाही. साहेब म्हणत होते का की तू जिल्हा परिषद लढू नको? काही प्रमाणात हो, त्यांनी असं सांगितलं होतं. आमदारकी आणि खासदारकीचा विचार का होत नाही, पण मीच म्हणालो होतो मला लहान पदापासून सुरू करायचं आहे. अशी ही खरी गोष्ट आहे. दादांनी सांगितलेली गोष्ट 50% खरी आणि 50% खोटी आहे. 50% याच्यासाठी खोटी कारण का आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत. भाजप 100% खोटं बोलतं. आता दादा 50 पोहोचलेत, पुढच्या काही दिवसात ते 100% खोटं बोलतील अशी परिस्थिती येण्याची सुरुवात झालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल.